नोटा बदल झाल्यामुळे बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. तो पैसा कर्जरूपी मोठ्या उद्योजकांना देण्यापेक्षा लघु उद्योजकांना देण्यात यावा अशी मागणी एका पत्रकार परिषदेद्वारे लघु उद्योजक भारतीचे उपाध्यक्ष सुधीर देशपांडे यांनी केली आहे. देशभरात चलनात असलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या असल्यानं सध्या बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असणार आहे. तो निधी कर्जरूपात मोठ्या उद्योजकांना देण्यापेक्षा लघु उद्योजकांना देण्यात यावा, जेणेकरून रोजगारात वाढ होईल आणि लघु उद्योजक हा स्थानिक असल्यानं तो कर्ज बुडवून पळून जाण्याची भीती नाही, त्यामुळे लघु उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज वाटप करण्यात यावे असे मत लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीर देशपांडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे चलनशुद्धी लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी याविषयी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भानुदासराव चव्हाण सभागृहात परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असून या परिसंवादाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहनही सुधीर देशपांडे यांनी केलंय. लघु उद्योगापुढे मुख्य समस्या जी आहे ती त्यांच्या अर्थपुरवठ्याच्या बाबतीत आहे. अर्थपुरवठा नसल्यामुळे अनेक लघु उद्योग मागे पडतात. बँका सहज रीतीने मोठ्या उद्योगांना मोठ्या व्यवसायाला कर्ज देतात, पण लघुउद्योगाला मात्र कर्ज देताना अनंत अडचणी येतात. त्यांच्या अर्जामध्ये काही ना काहीतरी कमतरता राहते, तिच्यावर बोट ठेवून अनेकदा त्यांची अर्ज नाकारण्यात येतात. आता बँकांच्याकडे मोठा निधी या चलनशुद्धी कार्यक्रमामधून येईल अशी सर्वांना आशा आहे. तेव्हा लघुउद्योगाला पण याच्यामध्ये त्याचा जो काय लेजिटिमेट वाटा आहे तो मिळाला पाहिजे, यासाठी लघुउद्योग भारती प्रयत्नशील आहे.